मंडळी, आज आपण ज्या प्रॉपर्टीला भेट देणार आहोत, जी बीच फेसिंग प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ला मेर रिसॉर्ट. आता ला मेर या शब्दाचा अर्थ जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर कृपया कमेंटच्या माध्यमातून कळवा. जेव्हा पण आईबाबांबरोबर आम्ही मस्ती करायचो आणि शेवटी आईबाबा बैतागून बोलायचे जा मर, तर आम्हाला जा मर माहिती आहे, पण ला मेर काय असते असो. सो आपल्या रामेर रेवदंड्याचा जो काही मेन चौक आहे त्या चौक पासून लगेच राईट घेऊन लगेच लेफ्टमध्ये तुम्हाला लामेर रिसॉर्टची एंट्री दिसेल. जसं तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी खूप कमी जागा आहे. सो आता जर तुम्ही शिकाऊ ड्रायव्हर असाल तर रिव्हर्स घेताना मात्र तुमचे वांदे आहेत. आता आपण एंट्री करतोय लामेर रिसॉर्टला. एकदम गोवासारखी फिलिंग येते. हे लग्झरियस रिसॉर्ट आहे विसरू नका. थोडं तुम्हाला पैशांवर थोडं पाकिटाला कात्री नक्कीच बसेल, बट या ॲम्बियन्समध्ये तुम्ही हरवून जाल आणि तुम्हाला वाटेल की आपण एक नाही दोन नाही तर ॲटलिस्ट 3 दिवस तरी इकडे राहूया. आता या प्रॉपर्टीमध्ये 3 वेगवेगळ्या रूमच्या कॅटेगरीज आहेत. सगळ्या रूमचे डिटेल्ड व्हिडिओज एकदम आहिस्ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ही कोण रूम सर्विस का? अरे नाही, बायको आहे माझी. सो मी जी रूम घेतली होती ती बेसिक रूम होती, डिलक्स. तिकडनं हा व्ह्यू होता आपल्याला. इकडे समोर बसायलासुद्धा 4 जणांना मस्त अशी एक जागा मिळते. बाहेर 40-45 डिग्री टेम्परेचर असूनसुद्धा या माडीमुळे असं उकडत नव्हतं फार आणि वारा होता बऱ्यापैकी, त्यामुळे चांगलं वाटत होतं. दुपारीसुद्धा आम्ही बऱ्यापैकी बाहेरच होतो. म्हणजे फर्स्टच्या मॅसेज झालं असेल की मी IPLची मॅच नाही बघितली बुवा, रात्रभर बाहेर होतो. सो तुम्ही बघू शकताय की एक छान अशी आईस्पाईस रूम आपल्याला मिळते. त्याच्याबरोबर एक सोफासुद्धा आहे. ऑब्व्हियसली या रूममध्ये फक्त 2 जणं अलाउड आहेत. एक्स्ट्रा पर्सन, तिसरा पर्सन कोणी असेल तुमच्याबरोबर तर त्याचे 1200 रुपये एक्स्ट्रा. आता या रूमचं जे प्राईस आहे ते आहे 4400 रुपये. 2 बिस्लरीसुद्धा आपल्याला बरोबर मिळतात. बरं, त्या 4400 रुपयामध्ये इन्क्लुडिंग काहीच नाही आहे. ब्रेकफास्ट, जेवण आणि सगळं तुम्हाला सेपरेट करावं लागतं, सेपरेट ऑर्डर द्यावी लागते. बरं, ती ऑर्डरसुद्धा 1 दिवस आधी द्यावी लागते आणि संध्याकाळचंसुद्धा थोडं ॲडव्हान्समध्ये सांगायला लागतं. आणि एक्स्ट्रा पर्सन जे आहेत 1200 रुपये. सो त्यालासुद्धा काही त्याच्यात जेवण इन्क्लुडिंग नाही आहे. 2 साबण आपल्याला मिळतात, 2 शॅम्पू मिळतात. अरे मेला किती हॉर्न मारतो आहे, माफ करा. आमच्याकडे इकडे खाली कधीकधी जरा जास्त डोक्याला शॉट देतात लोक. असो, सो कपडे वाळत घालायलासुद्धा इकडे तुम्हाला एक चांगली सोय केलेली आहे. आणि तिकडे मगाशी जिकडे बिस्लरीच्या बाटल्या ठेवल्या होत्या, एक मोठा आरसा आहे, तिकडेसुद्धा तुम्ही स्वतःच्या बॅग ठेवू शकता. सो कपाट नसलं तरी अशी अरेंजमेंट तुमची चांगली होते. एक स्वच्छ बाथरूम. नॉर्मली सी फेसिंग बाथरूम जे असतं तिकडे एक असं कोंडत असं एक वास असतो, पण या प्रॉपर्टीमध्ये तसं नाही आहे. सो इकडे चांगलं छान फिलिंग येते जेव्हा आपण मेडिटेशनला म्हणजेच 2 नंबरला बसतो तेव्हा. पण असो, असे 65 विनोद असे चालतात. सो त्याच्यासाठी माफी. सो आता रूममधनं बाहेर पडूया. टा टा. बाहेरच तुम्हाला असे झोपाळे आणि हॅमॉक्स मिळतात. हॅमॉक्सच म्हणतात आहे त्याला. आणि एक छान असा पूलसुद्धा आहे. पूलच्या बाजूलासुद्धा जसं गोव्याला ते बेंचेस बसायचं असायचं ना, मस्त अशा गोऱ्या गोऱ्या मुली आपल्याला दिसायच्या त्याच्यावर, त्या गोऱ्या मुली मात्र तुम्हाला दिसणार नाहीत, पण ते बेंचेस मात्र नक्कीच दिसतील. असो, पूल स्वच्छ होतं, पाणीसुद्धा चांगलं आहे. आता झाडांचं काही काही पानं बिनं पडतात, त्याला काही करू नाही शकत. आपले मुंग्या आणि डोंगळेसुद्धा असतात. सो या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत. तुम्ही एकदा नेचरमध्ये गेल्यावर या सगळ्या गोष्टी होणारच. बरं, रूम रेट जे आहेत ते वीकडेजचे आहेत. वीकेंडला प्रत्येक रूमचं भाडं जे आहे ते 1000 रुपये जास्त आहे. डिलक्सचे आय थिंक 4 रूम आहे. आणि आता ही जी रूम आहे ती सी फेसिंग रूम आहे. सी म्हणजे यांची प्रॉपर्टी ॲक्च्युली सी फेसिंग आहे. रूम्स ज्या आहेत त्या थोड्या आतमध्ये आहेत. सो कुठलीही रूम मला असं वाटत नाही की त्याला सी फेसिंग बोलू शकू. बट एनिवेज, आता आपण बघूया ही एक्झिक्युटिव्ह रूम कशी आहे. 1+1, एक वरती एक खाली. तुम्हाला आधीच विचारलं जातं की तुम्हाला कुठलं ग्राउंड फ्लोअर तुम्ही प्रिफर करताय की फर्स्ट फ्लोअर. क्षितिज कोठारे जी यांचं बुकिंग हँडल करतात या हॉटेलचं, त्यांचा नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते व्यवस्थित डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील. ही सुद्धा खूप मोठी रूम आहे, मतलब डिलक्सपेक्षा अजून थोडी मोठी ही रूम आहे. इकडेसुद्धा 2 जणं अलाउड आहेत. तिसऱ्या माणसाचं एक्स्ट्रा जे 1200 आहे ते कॉमन आहे. या रूमचं भाडं डिलक्सपेक्षा आहे 1000 रुपये जास्त, म्हणजेच 5400 रुपये. इकडेसुद्धा कपाटाच्या ऐवजी अशी सोय
करण्यात आले जिकडे तुम्ही स्वतःचे बॅग्स ठेवू शकता आणि इकडे ओले किंवा सुके कपडे टांगू शकता. जाऊ दे मरू दे. व्ह्यू बघूया काय आहे का. नाही व्ह्यू नाही आहे. आता सी फेसिंगच आहे आणि वरांडा आहे बाहेर म्हटल्यावर कोण इकडे जाणार. याचंसुद्धा बाथरूम डिलक्स रूमसारखंच. सो एकंदरीत आपल्याला 3 शॅम्पू आणि 3 साबण मिळतात. एक बाथरूममध्ये ठेवलेलं असतं आणि 2 जे आहेत ते टिपिकल जे बदकं असतात ना बसलेली आपल्या बिछाण्यावर, त्या बदकांच्या बाजूलाच का असतात शॅम्पू आणि हे बदकं पण आंघोळ करतात वाटतं. असो आता आपण एक्झिक्युटिव्ह रूम ही आपली बघून झालेली आहे. आता मस्त याचा जो वॉक आहे तो करूया. मा कसम इतकं प्लेझंट एक्सपिरियन्स आहे ना हा वॉक करणं. म्हणजे या रूमचं नाव आहे कबाना. ही सगळ्यात कॉस्टली रूम आहे या प्रॉपर्टीची. या 2 रूम्स आहेत फक्त. सो जर तुम्हाला या रूम्स हव्या असतील तर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला क्षितिजींशी कॉन्टॅक्ट करून या रूम बुक कराव्या लागतील. बघूया या रूम्स कशा आहेत. त्या अगदी नवीन नवीन लग्न झालेलं असतं ना त्या कपल्ससाठी ही आयडियल रूम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण इकडे तुम्ही बघताय की 2 खुर्च्या आहेत, समोर हॅमॉकसुद्धा आहे आणि एक प्रायव्हेट तुम्हाला असा सी फेसिंग व्ह्यूसुद्धा मिळतो. वुडन फ्लोरिंग, परत इकडे तुम्ही 4 जणांसाठी बसण्याची सोय आणि फुल काच आहेत सगळीकडनं. काच म्हणजे सगळीकडनं तुम्हाला व्ह्यू मिळतो या सुंदर प्रॉपर्टीचा. आणि इकडे राहिल्यानंतर तुम्ही तो डायलॉग मारू शकता की जिन के घर शीशे के होते हैं वो पडदे लगा कर कपडे बदलते हैं. सो ही अगदीच मतलब खरंच खूप रोमॅन्टिक रूम आहे. टीव्ही मात्र या रूमचा छोटा आहे पण इकडे तुम्हाला फ्रिज मिळतो वाईन किंवा बिअरच्या बॉटल्स ठेवायला. आणि बघूया याचं बाथरूम कसं आहे. ते एक मोठा आरसा आहे इकडे. या रूमची प्राईस ऑब्व्हियसली आधीच्या 2 रूम्सपेक्षा जास्त आहे. याची प्राईस आहे काहीतरी 6400 रुपये आणि 2 जणांसाठी थर्ड पर्सनचे एक्स्ट्रा. वॉशरूमसुद्धा तुम्ही बघू शकता. थोडं मॉडर्न इंटिरियर केलं आहे याचं कम्पेअर टू आधीच्या 2 रूम्स. बट हां, ही रूम साईज वाईज छोटी आहे बट थोडी मॉडर्न आणि रोमॅन्टिक आहे. बाकीच्या ज्या 2 रूम्स होत्या त्या स्पेशियस आहेत. मतलब आमच्यासारख्या बालबच्चेवाल्यांसाठी आता त्या रूम झाल्या. ही रूम बघून मला असं वाटलं की गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. कारण आमच्या छोटीला इराला जर इकडे आणलं असतं या रूममध्ये तर ती काचेवर हात आपटून तिने काय केलं असं देव जाणे. आता आपण बघूया की जो बीच आहे तो किती वॉकेबल आहे आणि त्याची एंट्री कुठं आहे. या बीचवर हा तुमचा एक सॉर्ट ऑफ प्रायव्हेट बीच होऊन जातो. सो तुम्हाला असं हॉर्स रायडिंग किंवा कॅमल रायडिंग किंवा वॉटर स्पोर्ट्स असं दिसणार नाही. आणि हां, इकडची बाळू मला अशी जरा एकदम रिस्की वाटली. बीच जो आहे तो सेफ आहे असं काही रिस्की नाही आहे पण एकदम फास्ट करून तुमचा पाय जो आहे ना त्या वाळू जसं रुततो आणि नंतर जर तुम्ही पाण्याला घाबरणारे असाल तर मग तुम्हाला आतमध्ये जाताना जरा भीती वाटेल. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी एकाच समुद्रावर 3 प्रकारचे वाळू बघितले. एक आय थिंक सगळ्यात आधी होती काळी, मग थोडी चॉकलेटी आणि मग आतमधलं आता ओटी सुरू आहे. त्यामुळे आतमधलं पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ होतं, क्रिस्टल क्लिअर होतं. आणि आता हे जे तुम्ही हिरवी लाईन बघताय ना तिथपर्यंत भरतीच्या वेळेला पाणी येतं. सो भरतीच्या वेळेला तुमचा सीशोर जो आहे तो अगदीच कमी होऊन जातो. ओहोटी असताना मात्र तुम्ही इकडे मस्तपैकी वॉक करू शकता. आणि वा 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 वा, हे बघा यांचं काय चाललं आहे. असो गेले ते दिवस. फॅमिली बरोबर आता काय बोलायचं. राहू जाऊ दे मरू दे, आपण याच्यावरच समाधानी राहूया. बट आत्ता जे काय तुम्ही दृश्य बघितलं त्याच्यावरनं असं समजून घेऊ नका की काही रिस्की आहे मुलींसाठी. ते आपापले एन्जॉय करत होते आणि काही कोणाला त्रास देत नव्हते. बघा वाळूमधला फरक बघा लगेच. आणि आता जेव्हा मी पाण्यात एंटर करीन तेव्हा एवढं स्वच्छ पाणी होतं की माझे पाय जे आहे. हे काय फोर्ट आहे का इकडे. तुम्हाला काही माहिती असेल तर कळवा की कमेंटच्या माध्यमातून की इकडे काही आहे.
आता एवढं यांचं प्रमोशन करतोय तर आपण आपलं पण जरा प्रमोशन करूया. इकडे मी ग्रील केली होती, हे बघा आता हे जे पाणी आहे, आता ओटी सुरू होती, सगळ्यात आतमधलं पाणी इतकं स्वच्छ आहे, पण त्याचबरोबर एकदम फास्ट करून तुमचा पाय खाली जातो, त्यामुळे जरा सावध राहा या बीचवर जर तुम्ही आलात तर. आता बघा तिकडे जरा चॉकलेटी आहे आणि हे प्रचंड स्वच्छ पाणी. जेवण आधी आम्ही मागवलं होतं पापलेट थाळी, कोळंबी फ्राय, चिकन सुकं थाळी. प्रत्येक थाळीबरोबर आपल्याला एक गुलाबजाम मिळतो, सोलकढी, करी, कोळंबीचा रस्सा असतो तो, आणि फिश फ्राय, जे कुठलं फ्रेश तुम्ही मागवाल, ते सुरमई असेल तर सुरमई, नाही तर पापलेट. सुपर्ब जेवण, टिपिकल महाराष्ट्रीयन कुझिनवालं जेवण होतं आणि मस्त स्पायसी आणि क्रंची होतं. रात्रीसुद्धा 11-12 वाजले तरी मी या ह्याच्यात चालतोय, मला कसलंही भान राहिलं नव्हतं की किती वाजलेत आणि काय. मीही शांतता एन्जॉय करत होतो आणि केअरफ्री होतो की जरी आपण बायका मुलं असू तरी इकडे बिंदास आपण रात्रीच्या वेळेला कितीही वाजले तरी चालू शकतो, कुठल्याही प्रकारची भीती नाही. भीती म्हणजे माणसांची भीती, भूताची नाही बोलत आहे मी. मस्तपैकी चालता चालता मी म्हटलं की तुम्हाला दाखवूया की कसं आहे रात्रीचं, आणि मला वाटलं गेट ॲक्च्युली बंद होत असेल. अरे धडपडलो. हे मध्ये पडलं होतं, त्यामुळे बाजूलाच काढून ठेवतो मी ते, आणि काढून ठेवलं कारण नंतर मीच 17 इकडे पडलो असतो, सो काही असं हे नव्हतं त्याच्यात. हा गेट अजूनही उघडा आहे, सो तुम्ही जाऊ शकता किनाऱ्यावर, फक्त जरा जपून 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 जा रे. आय थिंक मुंबईत बराच काळ झाला की आकाशातले तारे दिसलेच नसतील. नो डाऊट, स्ट्रगल करताना तारे दिसतात ते वेगळे, बट म्हणजे स्वतःच्या करिअरमध्ये. पूलला असं काहीही टायमिंग्स नाही आहेत, तुम्ही कितीही वाजेपर्यंत पूलमध्ये जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. शांतता बेस्ट. हां, हा शॉट लावायलाच हवा होता. रात्री आम्ही उकडीचे मोदक मागितले होते, सुपर्ब ज्युसी होते, म्हणजे तूप घालायची काही गरज नव्हती, पण हे प्रज्ञाचं क्रिएटिव्ह डोकं आहे, तिने म्हटलं की मला असा शॉट हवा आहे, सो घ्या बाबा बघा. काय करते मोठी, अरे बापरे वाव. जरा कॅमेरा अँगल तरी नीट ठेवायचा ना, कॅमेरा जरा फिरवायचा इकडे तिकडे, पण नाही. वा वा वा, बस झालं संपलं. वा. सो मंडळी, हा होता ओव्हरऑल लामेर रिसॉर्टचा एक व्हिडिओ, प्रत्येक रूमचा डिटेल. फूड जे आहे ते 400-500 रुपये थाळी आहे, आणि ही प्रॉपर्टी मस्ट विजिट आहे, सुपर बीच आहे, लोकेशन सुपर आहे. सो तुम्हाला नक्कीच ही प्रॉपर्टी मी रेकमेंड करेन. मी आशा करतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.